5 वर्ष कुठे गेले होते इच्छुक उमेदवार? पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी सर्व इच्छुक उमेदवारांना फटकारले. इच्छुक उमेदवार म्हणजे पावसाळ्यातील उगवणाऱ्या छत्र्या. मंत्री सुरेशभाऊ खाडेंनी दिला टोला. मिरज विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार म्हणजे पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्या आहेत, अशी टीका पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी केली आहे. आता माझ्यावर टीका करणारे इच्छुक उमेदवार मागील 5 वर्ष कुठे होते? कोरोना आणि पूर यासारख्या परिस्थितीवेळी सर्वजण गायब होतात आणि निवडणूक आल्या की पावसाळ्यातल्या छत्र्यासारखे एकदमच उगवतात, अशा शब्दात पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी सर्व इच्छुक उमेदवारांना फटकारले आहे. मिरजमध्ये पालकमंत्री खाडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. बोलण्यात काय अर्थ नाही तसा म्हणावं. तुम्ही एक पैशाचं काम केलं नसेल आणि तुम्ही दावा करत असाल आज पावसाळ्यात छत्र्या उगवत असं उगवत असाल. 5 वर्ष गेला होता कुठं तुम्ही? हां, कोरोनामध्ये कुठं गेला होता? मागं पूर झाला, 21 झाला, 19 त्या पुरात कुठं गेला होता? आणि आत्ता तुम्ही आम्ही काम करतोय का नाही करतोय त्याची तुम्ही आता इन्स्पेक्शन करायला निघालात. आपण जावं, आपला अधिकार आहे तो, आपण जावं इन्स्पेक्शन करावं, प्रत्येक गावात जावं, चेक करावं, सगळं करावं, शहरात चेक करावं, त्यामुळे माझं दुमत नाही आहे. पण आम्ही खोटं बोलत नाही, रिटून बोलत नाही आहे. आमच्या पक्षाला सवय नाही, त्यामुळं आम्ही जे करतो तेच मांडतो. तेवढं मला आपल्याला सांगायचं. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट.